चला या दोन्ही टीम्स एक बारावा खेळाडू मालदन आणि त्याचबरोबर साखरी चला साखरी टीम से आलेले आहेत बारावे खेळाडू त्यांचं सहर्ष स्वागत वडजाई नगर मालदन एक आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा टॉस जिंकलाय साखरी इलेवन टीम ने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याच्या माध्यमातून घेण्यात आलाय चला चारच मॅचेस आहेत पंच आपण थोडंसं फास्ट करूया ही मॅच पकडून फक्त चारच मॅचेस आहे म्हणजे दोन तासामध्ये आपले सर्व मॅचेस होतील साडेतीन वाजतायत बरोबर साडेपाचला आपण सर्व आज संपूया मॅचेस बॅटिंगला विनोद स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला संदीप दादा मोहन गोलंदाजी मार्कवर दोन्ही टीमला शुभेच्छा शो द गुड गेम पहिला बॉल ओ खोलवा टप्प्याचा फॉलो थ्रू मध्ये काय झेल टिपलाय ऍक्शन रिप्ले पाहावा लागेल आपल्या युट्यूबच्या माध्यमातून फॉलो थ्रू मध्ये खूप चांगला झेल गोलंदाज मोहनच्या माध्यमातून बघा ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय ओमसा एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून टप्पा थोडासा पुढे टाकला होता यॉर्कर चेंडू समोर हलक्या हाताने ड्राईव्ह केला मात्र फॉलो थ्रू मध्ये अगदी चेहरा जवळ हा झेल टिपला तो म्हणजे मोहनने पहिला धक्का वडजाई नगर मालदन टीमला या ठिकाणी देण्यात आलाय तो म्हणजे मोहन आणि साखरी टीमच्या माध्यमातून नवीन बॅटर सुरेश आज मात्र ऍज अ कॅप्टन म्हणून आपण पहिल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दाखल झाले होते सुरेश भाईगडे ते मात्र येते तिसऱ्या क्रमांकावर पहिल्याच बॉल विकेट आली विनोदची टॉस आल्यानंतर बॅटिंग करतोय वडजाई नगर मालदन संघ तुम्ही पाहताय माननीय नामदार नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नामदार चषक 2023 पुढचा बॉल घेऊन मोहन सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर यावेळी सुरेशने शेवटच्या क्षणी बॉलला दिशा दिली ती म्हणजे डिक्लेअर मध्ये ऑन साइडला आणि धाव संख्येला सुरुवात होते मालदन टीमकडे आपण पाहिलं तर बॅटिंग मध्ये खूप चांगली खोलवर्त आहे चांगली डेप्थ आहे यानंतर आपण पाहिलं तर नितीन कदम यांचं येणं बाकी आहे आणि नॉन स्ट्राईकला संदीप दादांवर देखील लक्ष राहणार आहे पहिल्या पर्वाच्या एमपीएलच्या मिस्टर एमपीएल या किताबाने गौरवले आता दुसरं सीझन देखील येतंय त्यांच्यावर देखील नक्कीच लक्ष राहणार आहे यावेळेस बघा आतमध्ये वळलं होतं बॉलला बॉलने शरीराचा वेध घेतलाय चांगलं स्विंग आणि चांगली स्पीड पाहायला मिळते मोहनच्या माध्यमातून डॉट बॉल तीन बॉलच्या समाप्तीनंतर एक कडी बाद एक वन फॉर वन नामदार चषक 2023 ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मर्दुकोळे खुर्द यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा आपण पाहताय गावदेव मैदान तळवली नगरीमध्ये ही स्पर्धा संपन्न होते आजचा पहिला दिवस खूप चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल साखरे आणि मालदन यांच्या मध्ये स्टेप आउट होऊन खेळलाय कट केले शेवटच्या क्षणी अप्पर कट बॉल डीप कव्हरला जातोय आणि चांगला फटका पाहायला मिळालाय सुरेश भाईगडेच्या बॅट मधनं या इनिंगचा पहिला चौकार पार्थ आमच्या सोबत पुढे पुन्हा गुणलेखक म्हणून रुजू झालेत टीमची टोटल पाच वर जाऊन पोहोचली चार बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय काय सामना रंगला होता या अगोदरचा अशा सामन्याची मात्र आतुरता असते सर्व प्रेक्षकांना सर्व पाठीराख्यांना दोन बॉल बाकी आहेत पॉवर प्ले चे यावेळेस इनसाइड आउट फटका खेळलाय वाडीश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं दस्तक पे मस्तक देणारा चौक मस्तक पे दस्तक देणारा चौकार सुरेश भाईगडे खूप चांगल्या फॉर्म मध्ये आज आपल्याला पाहायला मिळतोय चांगल्या टच मध्ये पाहायला मिळतोय कारण दुसरा चौकार आहे लगातारचा पाच बॉलचा खेळ झालाय टीमची टोटल नऊ एक गडी बाद नऊ धावा अंतिमचा बॉल मोहन पुन्हा एकदा सज्ज होईल समोर असे सुरेश यावेळेस थोडासा बाउन्स झाला पडल्यानंतर आणि त्यामुळेच काय बीट केलंय
पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि मालदान संघ टॉस हरल्यानंतर बॅटिंग करतोय. टीमची धाव संख्या एक गडी बाद 9. चला पुढील आवाज कॉमेंट्री बॉक्स मध्ये असेल. व्हॉइस ऑफ पाटण किरणजी मस्कर सर यांचा. मागची मॅच खतरनाक झाली. आकाशने मात्र शेवटचा चेंडू अगदी अमरच्या बॅटच्या झोन मध्ये दिला. त्याच आकाशने आधी 6 चेंडू एक धाव काढून दिली नव्हती. जी मॅच मला वाटतंय एक बॉल एक काढून दिली नव्हती. ती बॉल मॅच मला वाटतंय सोनावडे सोबत होती. मात्र चलो रात गई बात गई. एक तो जीत मिलेगी नाही तो सीख मिलेगी. मात्र खूप काही शिकला असेल याच्यातून पराभूत होणारा संघ. चेतन आपण पाहिलं गोलंदाजीसाठी, स्ट्रायकिंगला आपण पाहिलं तर अर्थातच बॅटर संदीप दादा यांना आपण स्ट्रायकिंगला आपण पाहतोय. ओहो सुरेक बॅकफुटला जातोय. यावेळी मात्र पॉइंट रिझन मध्ये चेंडू थोडासा टर्न होतोय. पहा इथे चेंडूने अगदी वळण घेतल्या. दोन धावा मात्र जरूर प्राप्त होतात. संदीप पवार मागील वर्षीचा मालदान प्रीमियर लीगचा एमपीएल मिस्टर एमपीएल तो ठरला. यावर्षी आपण पाहिलं तर श्री समर्थ स्पोर्ट्स मधले आयकॉन आहे. नॉन स्ट्रायकिंगला अर्थातच आपण पाहतो तर सुरेश भाईंगडे जो चॉईस प्लेअर डिझायर स्पोर्ट्सचा सध्या एमपीएल खेळत आहे. ओहो सुरेख यावेळी मात्र अगदी बॅकवर्ड पॉइंट क्षेत्ररक्षक आहे. अडवण्याचा प्रयत्न चेंडू डोळ्यासमोरून जातोय. टाटा बाय बाय. चार धावेसाठी चौकार जातोय. आता कॅप्टनला जाऊन गोलंदाजाशी चर्चा करावी लागेल. कारण की चेतन आपण पाहिलं तर चौकार आल्यानंतर लगेच कॅप्टन त्याच्यासोबत जातोय चर्चा करतोय. जिथे आपण पाहिलं तर मोहन जाऊन थोडीशी चर्चा मात्र जरूर करून आला. कारण की मोहनला जावं लागलं गोलंदाजाकडे. कारण की धावा जास्त खर्च झाल्या गोलंदाजाकडून. दोन चेंडूवरती एकूण 6 धावा खर्च झालेत आणि धाव संख्या आपण पाहिली तर 15 घरामध्ये. हो उचललाय मोहन आहे चेंडू खाली जाऊन देतोय. पाहतोय बघत राहतोय चेंडू आरपार फरार. नामदार चषकचा आणखी एक दमदार षटकार. म्हणून असं म्हणता 21 धावा म्हणून पार्थ आपण बोलतो क्रिकेट अनिश्चितचा खेळ आहे. कारण की ज्या 12th मॅननी खाली उतरण्याला पसंती दिली म्हणजे ज्योतिर्लिंग स्पोर्ट्सचा 12th मॅन बसलेला पण सरपंच इथून निघून गेला. त्याला माहिती होतं मॅच गेली. म्हटलं त्यानंतर तो रिटर्न आला. कारण की मॅच आली हे क्रिकेट आहे. शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत मैदानामध्ये काय घडत नाही हे मात्र आपण बोलू शकत नाही. षटकार आल्यानंतर मात्र धाव संख्या चांगली चकाकली ती म्हणजे 21 घरामध्ये. हो आणखीन एक स्विंग अँड मिस. चेंडू मात्र यावेळी आपण पाहिलं थोडासा कट करतोय. गोलंदाज चतुर निघतोय. चेतनने यावेळी मात्र आपली कामगिरी दाखवली आहे. कम बॅक करतोय. एक चेंडू निर्धाव आल्यानंतर चेंडूचा खेळ झालेला आहे 4. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव फलक 21 वरती स्थिर आहे. पहिल्या षटकामध्ये मोहनने बॅक टू बॅक 2 चौकार दिले आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये 1 षटकार 1 चौकार आतापर्यंत आला. अजूनही 2 चेंडू मात्र बाकी आहेत चेतनच्या. मिस्टर संदीप पवार ची पॉवर मात्र तुम्ही पाहिल्या. मात्र गोलंदाज देखील चतुर निघाला. ओ यावी पहा अवे फ्रॉम दी बॉडी थोडासा बाहेर ठेवला. या आधी कॅप्टनने जाऊन चर्चा केली होती. आता मात्र यावी आपण पाहिलं तर ती चर्चा यशस्वी होते. 1-2 पण पाहिलं थोडस आपण पाहिलं तर जरूर क्रॅम्प एका पायाला आलेला आहे संदीप दादा. तरी मित्र मैदानामध्ये. हो यावी मात्र पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली जाते. सुरेक जेल विकेटचं पतन. अमिष्ट संदीप पवारची पॉवर यावी मात्र लागली नाहीये. जावं लागेल त्यांना पॅवेलियनच्या दिशेने. वडजाय देवी मालदान संघाला भेटतोय दुसरा हादरा. आणि श्री साखरी 11 मात्र करते कम बॅक. जिथे मात्र चेतनचं षटक संपलं गेलं. पहिल्या 2 षटकांच्या अखेरीस मालदान संघ आहे. अर्थातच 21 लॉस ऑफ दी 2 विकेट्स.
पहा मैच मध्ये श्री इलेवन साखरी इलेवन ने श्री साखरी इलेवन ने चांगला कमबॅक केला मी म्हणेल मैच मध्ये। आता अंकुश हे गोलंदाजीसाठी अंकुश लावण्यासाठी त्याला मात्र कॅप्टन ने बाहेर काढले। ओ ऑन दी टो खेळण्याचा प्रयत्न दोन्ही पाय हवेमध्ये होते सुरेश आपण पाहिलं तर सध्या स्ट्रायकिंग एंडला मालदनचा सिंगम नॉन स्ट्रायकिंग एंडला सध्या नितीनला आपण पाहतोय। पहिल्या चेंडूवरती डिक्लेअर मध्ये एक मात्र श्री साखरी इलेवन ची जर्सी पहा एक वेगळा जोश आहे कारण की इंडियाला रिप्रेझेंट करणारी ही जर्सी आणि अट्रॅक्टिव्ह जर्सी त्यांची मात्र जरूर आपण पाहतोय डार्क ब्ल्यू इंडियन जर्सी कलर नेव्ही कलर। ओ उचललाय सुरेशच्या बॅट मधून मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली मात्र जरूर जातोय कॅच ड्रॉप होते वन बाउंस चेंडू मात्र निघून जातोय मिड विकेट रिझनला येतोय हा चौकार आणि या चौकाराने मात्र धावसंख्या आणखीन सजली गेली आहे ती मात्र 26 घरामध्ये जाते। एक एक चूक छोटी छोटी चूक या सर्व गोष्टी मात्र तुम्हाला नंतर महाग ठरतात। ओहो सुरेख यावी मात्र आपण पाहिलं बॅकवर्ड रिझन मध्ये मात्र खेळून काढला पॉइंट रिझन मध्ये हा गॅप मला वाटतंय शोधून काढला। ओहो पहा चौकार आहे हा अगदी शांततेमध्ये हा मारलेला चौकार आहे 30 धावा सध्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचतात। म्हणतात असं वादळापूर्वीची शांतता कशी असावी ती अशी कारण की या फटक्याला कुठलीही ताकद लावली नाही फक्त दिशा शोधून काढली आणि 4 धावा सुरेशने मात्र आपल्या कलेच्या माध्यमातून यावी प्राप्त केलेत। पुढेवून यावी मात्र डाउन टू ग्राउंड चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने जातोय मागे जाऊन चेंडू अडवेल एकच धाव दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाहीये। 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत खेळून झालेला आहे आणि धाव संख्या आपण पाहिली तर 31 घरामध्ये मात्र जाऊन पोहोचते 31। धाव संख्या सध्या स्कोर कार्डवरती मात्र सजवली गेली आहे अजूनही 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल। ओहो यावी मात्र व्हाइट बॉलचा इशारा लेग अंपायरने जरूर दिला कारण की चेंडू जरा जास्त उसळी घेऊन गेला पार्थ कारण की फलंदाजाला अक्षरशः थोडस बेंड व्हावं लागलाय आणि चेंडू अक्षरशः हेड लेवल पासून थोडासा वर गेला या एक्स्ट्राने मात्र आपण पाहिलं तर 32 धावा। ओहो उचलण्याचा प्रयत्न स्विंग अँड मिस थोडासा आतमध्ये येतोय सुरेशला मात्र यावी पुन्हा नॉन स्ट्रायकिंगला उभंच राहावं लागेल कारण की नितीनने कुठलीही धाव घेतलेली नाहीये। आता मात्र धाव संख्या 32 घरामध्ये असताना चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे 1 म्हणजे 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत मात्र खेळून झाला। ओहो हा देखील चेंडू आपण पाहिला तर बिग हिट करण्याचा प्रयत्न पॉपी क्रीज सोडले रनआउट जरूर असेल विकेट येते आणि पहिल्या इनिंगचा खेळ शांत पहिल्या इनिंगची अखेरीस धाव संख्या 32 ऑन स्कोर कार्ड आणि टार्गेट आहे 32 धावेचं 33 धावेचं 33 धावेचं टार्गेट यावी मात्र दिलंय। शेवटच्या षटकामध्ये 1 धावा मात्र खर्च झाले अर्थातच 11 धावा खर्च झाल्या शेवटच्या षटकामध्ये। चला या विघ्नेश्वर घोटील संघ आणि जय हनुमान साबळेबाडी संघ चला या दोन्ही कॅप्टन आलेले आहेत घोटील संघाचे कॅप्टन आलेले आहेत आणि जय हनुमान साबळेवाडीचे कॅप्टन देखील येतील किरण चला या सर घोटील संघ 3 ते 4 तास आधी येऊन बसलाय त्यांना जाऊन विचारावं लागलं बाबला जेवलात का म्हणजे एवढ्या लवकर ते येऊन बसले तर नवीन संघाचा घोटील संघ आणि समोर जय हनुमान साबळेवाडी या दोन्ही कॅप्टन टॉस साठी तर मी विनंती करतो आपल्या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष
सर भागवत बागल सर की आपल्या शुभ असते आपण या माझा टॉस इथे करावा. आपण पाहतो विकास साबळे साबळेवाळी टीमचे कॅप्टन आणि अवी घोटेल टीमचे कॅप्टन दोन्ही आमच्या टॉस का बॉस मध्ये या ठिकाणी प्रेझेंट आहेत. आपल्या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत भागवत बागल सर. सर ही याच वर्षी आपल्या असोसिएशन मध्ये समाविष्ट झालेली टीम आहे. घोटेल यांची पहिलीच एंट्री आहे त्यांच्यासोबत साबळेवाळी टीम. तर अवी यांचा कॉल असेल. छापा आहे कॉल आणि छापा झालेला आहे. तर चला पहिली स्पर्धा आणि पहिला टॉस देखील तुम्ही जिंकला अवी अभिनंदन तुझं. सर्वप्रथम निर्णय तुझा विचारेल काय असेल. आम्ही फिल्डिंग करेल फर्स्ट आणि चांगली बॉलिंग करण्याचा प्रयत्न करेल. आणि सर्वप्रथम मी सर्व असोसिएशन अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व टीमचे कॅप्टन कमिटी सर्वांचं आभार मानतो की जेणेकरून आम्हाला या ठिकाणी खेळण्याचा चान्स दिला. आम्ही सर्वात बेस्ट दाखवण्याचा प्रयत्न करू आणि सर्वांना काहीही कुणाला प्रॉब्लेम नाही होणार व्यवस्थित खेळू. थँक्यू. नक्कीच खूप चांगलं मनोगत अवी तुम्ही व्यक्त केलं. तुम्ही बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय सुरुवातीला. ज्या पद्धतीने पाटण टेनिस क्रिकेटमध्ये सर्व संघ आहेत एक साबळेवाडी संघ झाला किंवा इतर दुसरे तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून नक्कीच सामने पाहत असाल याबद्दल कोणतीच शंका नाहीये. काय सांगाल ज्या पद्धतीचा स्तर पाटण टेनिस क्रिकेटने गेल्या 3 वर्षामध्ये उंचावलाय अनेक पद्धतीचं अपडेशन क्रिकेटमध्ये पाहायला मिळालंय. तर तुम्ही या खेळ टीम असोसिएशनमध्ये खेळण्यासाठी एवढे उत्सुक झालात तर कसं वाटतंय तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी येऊन आणि या स्पर्धेबद्दल तुझं वैयक्तिक मत काय. सर्वप्रथम पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही तालुक्यात असा एवढ्या जोशमध्ये किंवा एवढ्या मोठ्या उत्साहात पाटण तालुका सोडला तर कुठल्याही तालुक्यात क्रिकेटचं कोणीच जास्त म्हणजे नाद नाही आहे किंवा जास्त मोठं आयोजन करू शकत नाही. आपला पाटण तालुकाच एक असा आहे की जो सर्वात जास्त मोठ्या प्रमाणे आयोजन करून सर्व प्लेअरना संधी देतोय आणि ह्या माध्यमातून आपले पाटण तालुक्यात ज्या खोऱ्यात राहणारी जी प्लेअर आहेत ते वरती आता PTPL त्याच्यानंतर ना काय मुंबई नवी मुंबई त्याच्यानंतर ना असं सर्वांनाच चान्स भेटतो खेळायला त्याचे जेणेकरून आपल्या प्लेअरना हे स्फूर्ती पण भेटते आणि चान्स पण पडते. नक्कीच खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं अवी तुझं आणि तुझ्या टीम्सना देखील शुभेच्छा. साबळेवाळी टीम विकास दादा तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. तर टॉस झालाय टॉस जिंकलाय घोटेल टीमने आणि त्यांनी घेतलाय गोलंदाजी करण्याचा निर्णय. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील व्हॉइस ऑफ पाटण किरण जिमस्कर सर. अगदी घोटेल संघाच्या कॅप्टननी चांगलं मनोगत यावेळी सांगितलं आणि एक गोष्ट त्यांची लक्षात राहिली की आम्ही असा खेळ करू की ज्याच्यामध्ये शिस्त असेल आणि तालुक्याला कुठलाही त्रास आमच्याकडून दिला जाणार आहे. घोटेल संघाच्या कॅप्टनचं मनोगत मात्र एक समालोचक म्हणून माझ्या लक्षात नक्की राहील कारण की हा पहिला कॅप्टन आहे ज्याने मात्र स्वतःहून समोरून सांगितले आम्ही सर्व गोष्टी. कारण की पाटण टेनिस क्रिकेटची खासियत ही आहे की 48 संघ आपली शिस्त पाळतात. कुठलाही संघ आपल्यामुळे कमिटीला त्रास होणार नाही याची काळजी घेतो. तो संपूर्ण संघ कुठलाही संघ आर्ग्युमेंट करत नाही. पंचांचे पूर्णपणे मान इथे ठेवला जातोय. समालोचकांना मान असतो. प्रत्येक संघ यामध्ये 48 संघांचा मात्र मोलाचा वाटा आणि आज त्यांच्यामुळेच पाटण तालुका एवढा सजला गेलाय. सुजलाम सुफलाम पाटण तालुक्याचं क्रिकेट असोसिएशन या 48 संघांमुळे झाल्या. क्रिकेटचा रिस्पेक्ट खूप आहे. ओ लीडिंग एज काजाचा ठोका थोडासा चुकला गेलाय आय नो बट कॅच ड्रॉप झाली आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे मिस्टर नितीन यांना. मात्र त्यानंतर आपण पहिलं तर डाव माघारी गेल्यानंतर चेतन आणि अंकुशला डाव सावरायचा. मात्र यावी लेग स्टिकच्या बाहेर व्हाइट बॉलचा इशारा मात्र जरूर दिला जातोय धावसंख्येला. आता मात्र सुरुवात झाली आहे पार्थ. धावसंख्या आता 1 जाईल. हो उचललाय क्षेत्ररक्षक कोण जातोय सुरेशने कॉल दिला. यावे विकेट घेतले आणखीन एक विकेट. साखरी संघ यावेळी मात्र अडचणीमध्ये सापडतोय. बॅक टू बॅक मात्र इथे विकेट वरती विकेट जात आहेत. श्री साखरी 11 संघाचा पहिला पाया मात्र यावेळी थोडासा चेतन आहे अजून बाकी. अंकुशला अंकुश लावलाय. रावची रावगिरी चाललेली नाहीये. दोघांना माघारी पाठवलंय. आता नवीन बॅट्समन मात्र मैदानामध्ये येतोय मोहन. मोहन आता दुबई रिटर्न यावेळी मैदानामध्ये आल्यानंतर मात्र खेळ तसाच करावा लागेल. ओ बॅकफुटला जाऊन यावी मात्र जरूर हलक्या हाताने खेळून काढलाय. जिथे डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मात्र जरूर येते.
धाव संख्या मात्र दोन च्या घर मध्ये जाऊन पोहोचली. ओहो लेग स्टिक च्या जवळून पहा 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 काय घडलंय काय घडलंय. विकेट कीपर सांगतोय यष्ट्यांना स्पर्श करून चेंडू निघून जातोय. यावेळी लेग स्टिक पूर्णपणे मात्र आपण पहिली तर स्पर्श करू ना. काय गोलंदाजी भन्नाट सुरू आहे. आज मालदनचा सिंगम मात्र एन्काउंटर होते एन्काउंटर केसेस सॉल्व करतोय या सिंगमच्या माध्यमातून. काय गोलंदाजी सध्या चालू आहे. साखरी संघ अडचणीमध्ये सापडलाय. बारावा खेळू डोक्याला हात लावून बसलाय. पंखाकडे पाहतोय. ऊन जरा जास्तच आहे मात्र घाम देखील त्याला फुटला गेलाय. कारण की यावेळी धाव संख्या फक्त दोनच्या घरामध्ये आहेत आणि विकेट आपण पाहिले तर तीन आतापर्यंत माघारी गेलेत. दोन धावानी चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. अर्थातच पाच वट टू गो. नवीन बॅटर मैदानामध्ये प्रवीण. हाफ ट्रॅकर बॅकफुटला जाऊन पूल. एबी लकी आहे. चेंडू पर्यंत जातोय. ओहो एक तेरी एक मेरी. मॅच छोडेंगे नाही मॅच छोडेंगे नाही. शेवटपर्यंत मॅच सोडणार नाहीये श्री इलेव्हन साखरी संघ. चिवट आहे साखरी संघ. कारण की किती फलंदाज तीन फलंदाज माघारी गेले ते बॅटिंग लाईनअप त्यांची चालू आहे. आणि त्यांनी सांगितलं मॅच मध्ये आम्ही देखील आहोत. अजून धाव संख्या जी जाऊन पोहोचली अर्थातच आठच्या घरामध्ये. टार्गेट आपण पाहिलं तर अर्थातच 33 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये. आता धावा आहेत 8. अजूनही दोन चेंडू दोन षटकांचा खेळ बाकी असेल. आता मात्र मिस्टर सुरेश ऑलराऊंडर आहे. हा एक खेळाडू मात्र बाकी आहे. दोन्ही संघाला मात्र चांगलं माहिती आहे. तो यावेळी मात्र पूल जरूर लगावतो बॅटच्या टॉपला लागून चेंडू मात्र डिक्लेअर एका धावेसाठी निघून जातोय. कारण की सध्या आपण पाहिलं तर खूप ट्रेंड आहे काही फटक्यांना सुपला शॉट अशा काही गोष्टी इंस्टाला जरूर पाहतोय आपण. आणि हा ट्रेंड सध्या आपण हा ट्रेंड राहतो एक ट्रेंड. कारण की ट्रेंड हा ट्रेंड असतो. आणि आपण पाहिलं तर त्याच पद्धतीचा फटका यावेळी जरूर खेळण्याचा प्रयत्न. मात्र पूल यावेळी मात्र जरूर खेळला. एक धाव जरूर भेटली. आणि या धाव फलक आपण पाहिलं तर जरूर जाऊन पोहोचला 9 घरामध्ये. कारण की वर्जयदेवी मालदन संघाला चांगलं ठाऊक आहे. हा एकच फलंदाज आता श्री साखरी इलेव्हनचा महत्वाचा आणि मजबूत फलंदाज आता एकच बाकी आहे. आणि त्याच्या मागे मात्र जरूर हात धुवून लागतील. मात्र तो यावेळी पहा यावेळी वाईट बॉलचा इशारा. आणखीन एक्स्ट्रा धाव येते. साखरी इलेव्हनच्या टाळ्या वाढत चालल्यात. कारण की सध्या 10 धावसंख्यावरती ते जाऊन पोहोचले. अजूनही आपण पाहिलं तर 10 धावसंख्या. अजूनही मात्र 23 धावेची गरज आहे विजयासाठी. आणि चेंडूचा खेळ आहे 11 चेंडू 23. मॅच आहे अजूनही जिवंत आहे मॅच. ओहो बॅकफुटला जाऊन नाही. यावेळी मात्र सुरक्षात्मक फटका खेळावा लागला. बॅकफुटला जाऊन थोडस आपण पाहिलं तर यावेळी मात्र जरूर ड्राईव्ह करावा लागला चेंडू हलक्या हाताने. जिथे मात्र कुठली धाव हाती लागणार नाहीये. डिफेन्सिव्ह स्ट्रोक यावेळी मात्र खेळून काढला. पहा काय वातावरण आहे. या वातावरणात शांत डोळे झाकले तरी शांत झोप लागेल असे वातावरण. ओहो बॅकफुटला जातोय पंच. चेंडू हवेमध्ये. ही महत्वाची कॅच अखेरीस हातामध्ये राहिली. क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहिलं तर अर्थातच अजय तिथे मात्र क्षेत्ररक्षक होता. विकेटचं पतन होते. फलंदाज माघारी जात असताना मात्र चेतन आणि त्याचबरोबर आमचे MH50 केक शॉपचे ओनर प्रत्येकाच्या आनंदामध्ये गोडवा आणि 20% खारीचा वाटा प्रत्येकाच्या आनंदामध्ये ज्या केक शॉपचा ते MH50 चे केक शॉप चे ओनर सागरजी सुपुगडे यांचं मात्र आगमन झालं. कमीत कमी 6-7 शाखा MH50 सध्या नवी मुंबईमध्ये पसरत चालले. विटाव्यामध्ये देखील नवीन शाखा 6 महिन्यापूर्वी ओपन झाली. वेलकम सर मराठी पाऊल पडते पुढे. धाव संख्या आपण पाहिली जी स्थिर आहे 10 घरामध्ये. मालदन संघाला जी विकेट हवी होती ती विकेट भेटली पार्थ. पण अजूनही प्रवीण बाकी आहे हे विसरून चालणार नाही. की प्रवीणने एक षटकार मारला आणि त्यांनी सांगितलंय तुफान हवी बाकी आहे मेरे दोस्त.
हो यावी त्या फटका बॉक्स क्रिकेट चा खेळून काढला बॉल बॅक ड्राइव क्षेत्र रक्षक आहे ए बी लगे येतो चीता आहे भाई इथे एकच धाव कारण या खेळाडूकडे चेंडू गेल्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न सहसा टाळतो खेळाडू अजूनही चेंडूचा खेळ मात्र आपण पाहिला अर्थातच दोन चेंडूचा खेळ बाकी आहे आणि दोन ओहो यावी आपण पाहिलं तर अगदी वेगाने चेंडू जातोय शुभेच्छा देतात इथे अक्षय मात्रे कुणाल मात्रे एकूण चार चार पाच पाच सेटअप आहे ओमसा एमटीसी चे सध्या कारण की काम मेहनतीचं काम आहे आणि मेहनतीचं फळ त्यांना भेटतंय ओहो येस यावी मात्र अगदी स्विंग अँड मिस बॅट स्विंग झाली चेंडू मात्र उसळी घेऊन निघून गेला निर्धाव चेंडूची सांगता होते आता येणारे सहा चेंडू आणि विजयासाठी किती धावांची गरज असेल हे ओमसा एमटीसी आपल्यापर्यंत पोहोचवेल सहा चेंडूनी बावीस धावीची गरज चला थोडासा स्पीडअप घ्यायचा विनोद मिस्टर विनोद गोलंदाजीसाठी सध्या आपण पाहतोय हाईटेड गोलंदाज आहे हाईट फॅक्टर चांगला आहे सहा बावीस समीकरण सध्या मात्र समोर आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे विकेट मात्र जरूर जाते जिथे मात्र आपण पाहिलं तर पाच चेंडू आणि बावीस धावेची गरज नवीन बॅटर सध्या मैदानामध्ये ट्रॅव्हल होतोय सुरेश आपण पाहिलं तर मैदानामध्ये मात्र जरूर नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय ओहो हा जास्त बाहेर आहे हो 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 येस 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 जास्त बाहेर आहे व्हाईट बॉलचा इशारा मात्र यावेळी जरूर दिला जातोय ओहो उचलला चेंडू ए बी लकी आहे त्याच्या आवाक्यामध्ये पहा येतो चिता आहे भाई मालदन का यावेळी मात्र जरूर विकेट भेटते काय सुरेख झेल यावेळी घेतली गेली शांततेमध्ये घेतलेली ही झेल अगदी झडप टाकली त्या चेंडूवरती चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जिथे कॅच च्या स्वरूपामध्ये विकेट संघाला भेटली धक्का क्रमांक यावेळी मात्र जरूर माघारी गेला सहावा सहा विकेट आतापर्यंत माघारी गेलेत चेंडूचा खेळ आपण पाहिलं तर अर्थातच प्रवीण देखील माघारी गेले म्हणजे मालदन संघाने आता पकड घेतली की काय पार्थ चांगली पकड घेतली मालदन संघाने मात्र नवीन बॅटर आपण पाहिलं सुमित मात्र मैदानामध्ये येतोय चार चेंडू आणि 21 धावेची गरज असेल विजयासाठी ओहो नाही ही लाईन यावेळी मात्र पाहतायत व्हाईट बॉलचा इशारा येस इट इज अ व्हाईट बॉल पहा समाल कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडस ऊन आलं की त्रास होतोय मात्र दिवसभर पंच उन्हात उभा असतात त्याचं काय नाही ही देखील गोष्ट विचार करणं महत्वाचं आहे मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक यावेळी जाईल आणि कॅच पकडण्याचा प्रयत्न फसला गेला एकच धाव मात्र हाती लागली या एका धावेच्या मदतीने मात्र 14 धावा सध्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचले अजूनही तीन चेंडू आणि 19 धावेची गरज आहे विजयासाठी ओहो बॉल यावी मात्र विकेट किपर अक्षरशः त्याच्या डोक्यावरून चेंडू आपण पाहिलं तर जरूर जातो मात्र यावी आपण पाहिलं तर यावी मात्र फलंदाज आपण पाहिलं तर जरूर बाद आहे हा धक्का क्रमांक सातवा श्री इलेव्हन साखरी संघाला थोडासा कमी राहिलाय आज बॅटिंग लाईनअप थोडीशी चुकली गेली आहे दोन चेंडूचा खेळ बाकी आहे ओ बॅकफुटला जाऊन पंच केलाय क्षेत्ररक्षक पोहोचेल इथे
यावी मयूर फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच पकडतोय. मयूर च्या हाता मध्ये मात्र झेल जाते आणि साखरी संघाला मात्र ही आठवी विकेट मात्र गमवावी लागते. चला नवीन बॅटर लगेच यायचे. वन टू गो. ये सब खेळून घ्या. नवीन बॅटर या लगेच. चला एक चेंडूचा खेळ बाकी आहे कारण की विजय संघाची घोषणा यासाठी करणार आहोत कारण की आजचा चेंडू पडत नाही तोपर्यंत विजय संघाचं नाव घेतलं जात नाही. कारण की क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. नोला सिक्सला परत नोला सिक्सला काय करणार त्यासाठी मात्र आपण मूर्खपणाचे ठरू नये यासाठी शेवटच्या चेंडूला कधी काय बोलू नये. अगदी बरोबर, अगदी बरोबर. चला एक चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळी मात्र गोलंदाज डोक्याला हात लावलाय बाईच्या स्वरूपामध्ये एक आणि मॅच मात्र यावेळी विजयी झाल्या. वळजाय देवीचा आशीर्वाद घेऊन पुन्हा एकदा मालदन संघ पुढे जातोय. श्री इलेव्हन साखरी संघ मित्रांनो थोडासा कमी राहिला मात्र वेल प्लेड बॉईज.